करतास ग्रामस्थांनी आणि पुजाऱ्यांनी या ट्रस्टच्या विरोधामध्ये मान्य धर्मदाय कार्यालय यांच्याकडे घटनेला चॅलेंज जी त्यांनी घटना बनवली मनमानी त्याच्या विरुद्ध चॅलेंज केले ते घटने न्यायप्रविष्ट निकाले त्याचप्रमाणे आता ते निकाल त्यांनी इलेक्शन लावलं त्या इलेक्शनमध्ये चेंज रिपोर्टवर ते हरकत पण घेतली चालू विश्वस्तांनी काही त्याच्यानंतर आता त्यांनी जे आतापर्यंत जो भ्रष्टाचार केला त्या सगळ्या कामाचा त्या सगळ्याचं स्पेशल ऑडिट म्हणून कोर्टामध्ये आम्ही दाखल केले त्या तिन्ही केसेस न्यायप्रविष्टाला आता असल्यामुळे त्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत या गावामध्ये रीतिरिवाजाप्रमाणे आलेले भगत हे सगळे सेवाबिवा करणार अशा पद्धतीने हे कामकाज चालू राहील जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत कुणाच्या विरोधात कुठली कारवाई होणार नाही त्या निमित्ताने एवढं सांगतो या ठिकाणी बोला साहेब आज आम्ही निषेध मोर्चा आणि एक पत्रकार परिषद घेतली ते दोन उद्देश होते निषेधार्थ त्या भक्तावरती अन्याय होतो त्याचा निषेध आणि पत्रकार परिषद का घेतली आपले जे पत्रकार बंधू आहे ही त्या ज्या घटनेची शहानिशा करीत नाही त्याच्या खोलापर्यंत जात नाही कोणते पुरावे पाहत नाही चुकीच्या बातम्यापासून गावात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे माझी आपल्याला विनंती आहे आपल्या पत्रकार बंधूला की तुम्हाला कोणती बातमी आहे त्या बातमी शहानिशा करा ग्रामस्थांची मागणी विचारा घ्या ग्रामस्थांचे पुरावे पहा आमच्याकडे सगळे पुरावे पेपर्स आहेत त्या पेपरच्या तुम्ही बातमी लावा पण विना करा आमच्या देवाचं गावाचं नाव खराब करू नये ज्या पत्रकार बंधूंनी चुकीची बातमी लावलेली आहे त्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि आपला सर्व बंधू पुन्हा विनंती करतो तुम्हाला जी बातमी लावायची तुम्ही बातमी अवश्य लावा पुजारी पुजारी ही सगळी दिशाभूले पत्रकारांची गावाची भक्तांची बोले आमच्या गावात तोत्या पुजारी कोण नाही हे पूर्वपार पिढ्यापुढ्यानुसार चालणारे आले पुजारी आहे आणि जे तोत्या म्हणतात त्यांनी तोत्याचा अर्थ आम्हाला समजून सांगावा त्याचा अर्थ सांगावा विनाकारण चुकीच्या घटना पत्रकारामध्ये देऊन गावाचं गावात नाव खराब करून थांबावं आणि तोत्या म्हणून विनाकारण कोणाची विटंबना करू नये आम्ही त्याविरुद्ध फौजे कोण दाखल करणार आहे धन्यवाद हे आमच्या देवस्थान पारंपरिक परिस्थितीने आम्ही पुजारी आहोत इथे ट्रस्ट अध्यक्षाने यांनी वारंवार आमच्यावर अन्याय करत आहेत की सी भानगडी करत आहेत तर त्याचा आम्ही पूर्ण निषेध केला पाहिजे झाला पाहिजे आणि ट्रस्ट हे करतात हे आम्हाला सगळ्यांना मान्यता आहे पण ट्रस्टचं मंदिर झालंच पाहिजे देवाचं मंदिर एवढीच आमची बोलत आहे तुम्ही इथं बघ आम्ही पुजाऱ्यांवरती खूप अन्याय होतो आणि वेडेवाकडे विचार मांडले जातात दारू पिऊन येतात वगैरे असं काही होत नाही पण त्यांचे विचार असे की इथं आम्ही पुजारी नकोच त्यांनी फक्त ट्रस्टचा एक पुजारी दिलेला आहे त्यांना तोच पुजारी पाहिजे आणि आमचा इच्छा आमच्या परंपरेनुसार इथं पूजा अर्चा केली जाते आमचे सासरे आमच्या सासऱ्यांच्या वडिलांनी आणि आता आमचे मिस्टर अशी पूजा चालूच आहे आणि मी एवढंच बोलते की आम्हाला फक्त न्याय पाहिजे आमचं मंदिर झालं पाहिजे आणि भक्तांवरती अन्याय होऊ नये एवढंच म्हणते चांगदेवबरकडे आमचे वडील कोळेगावचे 35 वर्ष पोलीस पाटील होते आणि ह्या ट्रस्टवरती आमचे सख्खे भाऊ पण आहेत पण त्यांना पण कुठल्या पद्धतीत विश्वासात नाही घेता येत ट्रस्ट अध्यक्ष स्वतःच्या मनाने सगळं करतात भक्तांवरती वारंवार केसेस करणे त्यांना त्रास देणे आणि 250 वर्षाची परंपरा संपुष्टात आणायला पाहत आहे त्याच्याविरोधात बांधवलीवाचा मुलगा आमच्या पूर्वज 250 वर्षापासून आमचे पूर्वज परंपरेनुसार पूजा अर्चा करत आलेलो आहोत आम्ही आणि करत आहेत आज तक